मे महिन्यातच विजेचा लपंडाव सुरू राहिल्याने रसायनी परिसरातील वीज ग्राहकांत नाराजीचा सूर उमटला आहे. परिसरात कुठे ना कुठे रोजच वीज वारंवार खंडित होत असल्याने या रणरणत्या उन्हात अंगाची लाही लाही होताना वीज ग्राहकात संताप दिसून येत आहे. अखेर शुक्रवारी सरपंच उमाताई संदीप मुंडे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मोहोपाडा येथील वीज वितरण कार्यालयावर धडकले. त्यांनी उपअभियंता यांना वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे कारण विचारून निवेदन दिले. मोहोपाडा परिसरात वस्ती वाढत असल्याने ट्रान्सफॉर्मरवर लोड येत आहे. शिवाय मोहोपाड्यातील मुख्य बाजारपेठ ते डोंगरीपर्यंत व्होल्टेज 150 पेक्षा कमीच राहत असल्याने नागरिकांच्या विद्युत उपकरणाचे नुकसान होत आहे. मोहोपाडा येथील वीज प्रवाहाचे लोखंडी पोल जमिनीपासून खराब झाल्याने पावसाळ्यात कधीही कोसळून मोठा अपघात होऊ शकतो. ग्राहकांना भरमसाठ वीज बिल आकारणे, रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होणे, दिवसाआड वीज पुरवठा खंडित करून ग्राहकांची कुचुंबणा केली जात असल्याने रसायनीतील सर्व पक्षीयांसह मोहोपाडा, आळी, आंबिवली, नवीन पोसरी ग्रामस्थांत वीज वितरणाविरोधात नाराजीचा सूर उमटला आहे.